नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 13वा लेसन, ज्याचं नाव आहे कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या नावाप्रमाणेच कार्बन खरोखरच एक महत्वाचे असे मूलद्रव्य आहे. याच्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो 4 सेशन झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण कार्बनचे विविध अपरूप त्याचप्रमाणे कार्बन कशाप्रकारे सहसंयुज्य बंध तयार करतो याच्याविषयी जाणून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे कार्बन दुसरे कोणते कंपाऊंड बनवतो आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत की कार्बन डायऑक्साईड हे कंपाऊंड आणि त्याचे गुणधर्म पाहणार आहोत. याच्यापूर्वी आपण मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघितलेलं आहे, म्हणजे कार्बन इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो आणि त्याच्यामुळे सहसंयुज्य बंध तयार होतात. हे सहसंयुज्य बंध जे आहेत त्यांच्यामुळे, म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्डमुळे कार्बन वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करतो, जसं की कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये सुद्धा सहसंयुज्य बंध आहेत आणि मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन अशा वेगवेगळ्या प्रकारचे अल्केन किंवा अल्काइन यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय ह्याच्याविषयी ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या येणाऱ्या सेशनमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड विषयी विशेष माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य ह्याच्यामध्ये सेशन 5वा. इथे बघा, पाणी, रॉकेल व खाद्यतेल यापैकी कोणत्या द्रावणात कोळशाची पूड विरघळते? कार्बनच्या विद्रावतेबद्दल तुम्ही काय अनुमान काढाल? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जीवाश्म इंधन आहे, कोळसा आहे आणि त्याच्यामुळे हे पाण्यामध्ये विरघळत नाही. तर आपण बघतो की रॉकेल हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, म्हणजे रॉकेल मध्ये हे विरघळायला पाहिजे. अशा प्रकारे द्रावणात, अशा प्रकारच्या द्रावणामध्ये कोळशाची पूड विरघळत असते आणि ही जी विद्रावता आहे ती का असते, तर तुम्हाला सांगितलं की ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ऑर्गॅनिक जे पदार्थ आहेत ते विरघळत असतात. पाणी हे जरी वैश्विक द्रावण असलं तरी त्याच्यामध्ये अगदी 95 पदार्थ विरघळतात, परंतु 5% जे असतात ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये विरघळतात, कारण त्याच्यामध्ये मोस्टली कोण असतात तर ऑर्गॅनिक पदार्थ असतात. आता इथे बघा, साहित्य घ्यायचं आहे कोळसा, काडेपेटी, ओला निळा लिटमस घ्यायचा आहे. आता कोळसा पेटवायचा आहे, कोळसा पेटवल्यावर त्यातून निघणारा वायू वर आपल्याला ओला लिटमस पकडायचा आहे. कोणता लिटमस पकडायचा आहे? तर ओला लिटमस. आता निरीक्षण आपल्याला बघायचं आहे, कोळसा पेटल्यावर त्याच्या हवेतील कोणत्या वायूवर अभिक्रिया होते? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, नायट्रोजन नंतर सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे? तर ऑक्सिजनचं. आणि म्हणून कार्बन ह्या अधातूचं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. अधातूंची ऑक्साईड्स असतात ती अम्लधर्मी असतात, हे आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे. आता तयार होणारा पदार्थ कोणता आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की तयार होणारा पदार्थ जो आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. लिटमस पेपरवरून त्याचा काय बदल होईल? हवेतलं मॉइस्चर आणि कार्बन डायऑक्साईडपासून कार्बोनिक ऍसिड तयार होतं. हे वीक जरी असलं तरीही निळ्या लिटमस पेपरचा रंग ते कशा प्रकारे करतो? तर तांबडा करतो. म्हणजे याचा अर्थ कार्बन डायऑक्साईड हा ऍसिडिक गुणधर्म दाखवतो. जनरली आपण पाहिलेलं आहे की धातूंची ऑक्साईड जे असतात ते आम्लधर्मी धर्म दाखवतात आणि अधातूंची ऑक्साईड्स, म्हणजे कार्बन हे अधातू आहे, त्यांची ऑक्साईड ते आम्लधर्म दाखवत असतात. आता वरील कृतीत होणारी रासायनिक अभिक्रिया आपल्याला लिहायची आहे, कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्ह CO2. म्हणजे याच्यामध्ये कार्बन कोळशामध्ये असतो, कार्बन हवेतला ऑक्सिजन यांचं एकत्रीकरण होऊन त्याच्यापासून CO2 कार्बन डायऑक्साईड हे संयुग तयार होतं. तेव्हा कार्बनची ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया याच्यासाठी परीक्षण आणि स्ट्रॉ चुन्याची निवडी घ्यायची आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे की नाही हे पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जनरली चुन्याच्या निवळीचा वापर करतात. तर चुन्याची निवळी म्हणजे काय? आपण एक 10-12 तास जर चुना आपण जर भिजत घातला पाण्यामध्ये तर तो एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये चुना पूर्णपणे विरघळून जातो, त्याची मळी खाली बसते आणि वर जे पाणी ट्रान्सपरंट पाणी तयार राहतं ते पाणी म्हणजे चुन्याची निवळी. हा कॅल्शियम हायड्रोक्साईड आहे, CaOH2. आता ह्याच्यामध्ये आपण जर फुंकर घातली तर आपल्याला उच्छ्वास वाटे, आपल्याला माहित आहे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आता चुन्याच्या निवळीमध्ये वरचं जे पाणी आहे ते अलगत काढून घ्यायचं आहे. CaOH2 आणि कार्बन डायऑक्साईड यांची अभिक्रिया होऊन CaCO3 तयार होतो आणि आता दुधाळ रंग येतो. आता हा दुधाळ रंग म्हणजे काय? तर कॅल्शियम कार्बोनेट. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की चुन्याची निवळी दुधाळ होणे ही कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असण्याची एक महत्वाची टेस्ट आहे. इथे बघा, फुंकर मारताना दाखवले चुन्याची निवळी आपल्याला प्रथम बघा लेफ्ट हँड साईडला दिसते, ती पाण्यासारखी दिसते स्वच्छ. आता आपण ज्या वेळेला फुंकर मारतो, फुंकरीमधून आपण आतमध्ये ऑक्सिजन घेतो आणि आतमधल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज किंवा सेलमध्ये चाललेली क्रेप सायकलची रिएक्शन जी आहे त्याच्यामार्फत कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि उच्छ्वास वाटे तो वायू बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दुधाची निवळी
कशी झालेली दिसते तर पांढरी सफेद झालेली दिसते, कारण ह्याच्यामध्ये CaOH2+CO2 याच्यामध्ये CaCO3 आणि H2O तयार होतो, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचा कलर दुधाळ आणि सफेद असतो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक कंपाऊंड पाहणार आहोत, ते म्हणजे कार्बन डायऑक्साइड. ह्याच्यापूर्वी आपण कार्बन बद्दल माहिती जाणून घेतली, त्यानंतर कार्बन डायऑक्साइड कसा तयार होतो, त्याची रिएक्शन काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं. आता कार्बन डायऑक्साइडचं रेणू वस्तुमान 44 आहे. बघा, एका कार्बनचं रेणू वस्तुमान 12 आहे, एका ऑक्सिजनचं 16, आता याचे दोन ऑक्सिजन आहेत, 16 × 32 आणि कार्बनचे 12, याच्याप्रमाणे 44, म्हणून याचा रेणू वस्तुमानांक 44 आहे. याचा द्रवणांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट -56.6 डिग्री सेल्सिअस आहे. आता याचा आढळ कुठे आहे बघा, हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड मुक्त स्वरूपात मध्ये आढळतो, म्हणजे फ्री स्टेट मध्ये CO2 आढळतो. उच्छ्वासावाटे बाहेर पडणारा हवेत सुमारे 4% CO2 असतो, म्हणजे आपण जो एक्सेलेशन करतो याच्यामधून 4% कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. खडू म्हणजे आपण वापरतो तो चॉक, शहाबादी, फरशी यांच्यामध्ये CaCO3 स्वरूपात कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपात हा कार्बन डायऑक्साइड आढळत असतो. लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातूनही कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो, कारण लाकूड किंवा कोळसा याच्यामध्ये कार्बन आहे, हवेतल्या ऑक्सिजन बरोबर संपर्क येतो आणि कार्बन डायऑक्साइड हा वायू तयार होतो. आता बघा, एक गोष्ट करून पाहिजे, स्टँड गोल बुडाचा चंबू म्हणजेच सर्क्युलर त्याला बुड आहे, बॉटम आहे त्याला, थिसल फरणा थिसल फनेल, वायुवाहक नलिका, वायुपात्रे घ्यायचे, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे शहाबादी फरशीचे तुकडे किंवा संगमरवराचे तुकडे किंवा चुनखडी, याच्यावर जर आपण हायड्रोक्लोरिक अम्ल टाकलं तर काय होईल ते आपण प्रयोग आता पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हे बघा, इथे चंजो एक राऊंड बॉटम फ्लास्क घेतलेला आहे, गोल बुडाचा चंबू घेतलेला आहे, त्याच्यामध्ये शहाबादी फरशी आणि वरील थिसल फनेलच्या मार्फत याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक अम्ल विद्यार्थी मित्रांनो टाकलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, हायड्रोक्लोरिक अम्ल टाकताना थिसल फनेलचे जे शेवटचं टोक आहे ते त्या लिक्विड मध्ये आहे, ते वर का नाही ठेवलं, तर ह्याचं कारण महत्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू जो तयार होईल त्या नळीमधूनच बाहेर पडला पाहिजे, तो थिसल फनेलमधून बाहेर पडता उपयोगी नाही. आता ह्या रिएक्शन मध्ये CaCO3 आणि HCl याच्यामधून CaCl2 कॅल्शियम क्लोराईड तयार होतो. जिथे कुठे तुम्हाला रिएक्टंट मध्ये CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट आणि HCl दिसेल, तिथे प्रोडक्ट मध्ये CaCl2 100% तयार होत असतो. त्याचप्रमाणे पाणी बघा, दोन हायड्रोजन दिसत आहेत आणि एक ऑक्सिजन CO3 मधला, आणि त्याच्यामुळे CO2 गॅस तो मोकळा झालेला आहे, तो वरच्या दिशेने तुम्हाला बाण दाखवलेला आहे रिएक्शन मध्ये, म्हणजे तो मुक्त होतो. आणि CO2 हवेचे ऊर्ध्वसरण, ऊर्ध्वसरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याची घनता 1.53 पट हवेपेक्षा जास्त असते आणि म्हणून ऊर्ध्वसरणाने तो गोळा केला जातो. ह्याची टेस्ट जर घ्यायची असेल तर आपण चुन्याची निवळी घ्यायची आणि याच्यामध्ये हे दुसरं टोक जे आहे जे याच्यामध्ये गेलेलं आहे पात्रामध्ये गेलेलं आहे ते जर टाकलं तर ती चुन्याची निवळी दुधाळ होते, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट आहे, कार्बन डायऑक्साइड तयार होतो. आता ही रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स करताना बघा, CaCO3 आणि याच्यावर दोन HCl घेतलेले आहेत, कारण CaCO3 आणि HCl तुम्हाला कुठेही रिएक्टेड मध्ये दिसला की त्याच्यापासून पहिलं प्रोडक्ट तयार होतं ते म्हणजे कॅल्शियम क्लोराईड CaCl2. कॅल्शियमचा अणुक्रमांक 20 असल्यामुळे 20 असल्यामुळे 2882 ह्याला म्हणजे बाहेर दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, एका क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून ते दोन क्लोरीनची कटतात आणि त्याच्यामधून CaCl2 तयार होतो. आता बघा, इथे पाणी तयार होते आणि कार्बन डायऑक्साइड सुद्धा तयार होतो. आता कार्बन डायऑक्साइड आपल्याला माहिती आहे CO3 मधला एक कार्बन आणि तीन ऑक्सिजन पैकी दोन ऑक्सिजन, आता शिल्लक झाला एक ऑक्सिजन, दोन हायड्रोजन बरोबर रिएक्ट होऊन H2O तयार होतो आणि अशा प्रकारे ही रिएक्शन बॅलन्स केली जाते. तो वरच्या बाजूला आपल्याला बाण दाखवलेला आहे. आता कार्बन डायऑक्साइडचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आपण बघतोय की या प्रयोगामध्ये तयार झालेल्या वायूचा रंग आपण पाहायचा आहे आणि पुढे एक तक्ता दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तक्ता आपल्यालाच भरायचा आहे, तो तुम्ही नोट डाऊन करा. वायुपात्रामध्ये वायूचा वास घ्यायचा आहे. आता वायुपात्राचे झाकण काढून त्यामध्ये थोडी चुन्याची निवळ टाकली की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट असण्याची ही टेस्ट आहे की चुन्याची निवळ त्याच्यामध्ये टाकली जाते. एक जळती मेणबत्ती वायुपात्रामध्ये ठेवली, आपल्याला माहित आहे की ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. आता इथे कार्बन डायऑक्साइड तयार झाल्यामुळे आपल्याला ही वायुपत्रामधली जी मेणबत्ती आहे ती विझलेली दिसेल. वैश्विक दर्शकाचे थोडे द्रावण CO2 ने भरलेल्या वायुपत्रात टाका व हलवा आणि ह्याच्यामुळे काय होईल, ऍसिडिक दाखवत असल्यामुळे वैश्विक द्रावण जे आहे ते आपल्याला ऍसिडिक कलर सारखा कलर दाखवेल. वायुपत्रात थोडे पाणी टाकून वायुपत्र हलवा, याच्यापासून कार्बोनिक ऍसिड तयार होतं, H2CO3 त्याचा फॉर्म्युला आहे आणि पाण्यावर त्याची रिएक्शन होते. निळा व लाल लिटमस कागद ओला करून CO2 वायुपत्रात टाका, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे निळा लिटमस लाल होईल कारण हा ऍसिडिक कॅरेक्टर्स दाखवतो, कारण अधातूचे जे ऑक्साईड आहेत ते नेहमी ऍसिडिक गुणधर्म दाखवत असतात. त्याच्यापासून कार्बोनिक ऍसिड H2CO3 हे ऍसिड तयार होतं आणि त्यामुळे निळा लिटमस ते लाल होतो, परंतु लाल लिटमसवर कोणताही परिणाम होत नाही.
कारण लाल लिटमस जे आहे ती टेस्ट कोणती आहे, तर आमदारी धर्म दाखवण्यासाठी लाल लिटमस वापरला जातो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, एक तक्ता दिलेला आहे ज्याच्यामध्ये CO2 चे भौतिक गुणधर्म आपण जे आधी बघितले त्याप्रमाणे तुम्ही वासहीन आहे, रंग बघा रंगहीन सुद्धा आहे. CO2 चे रासायनिक गुणधर्म जळती मेणबत्ती विझते, वैश्विक दर्शकामध्ये ऍसिडिक कॅरेक्टर्स दाखवतो, सुन्याची निवळी दुधाळ होते, पाण्याबरोबर तो कार्बोनिक ऍसिड तयार होतो, आणि लिटमस पेपर मध्ये निळा लिटमस लाल होतो याचा अर्थ हा ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे कार्बन डायऑक्साइड हा अधातू, कार्बन हा अधातू आहे, आणि अधातूंची ऑक्साईड नेहमीच अम्ल धर्म दाखवत असतात, त्याचप्रमाणे धातूंची ऑक्साईड जी असतात ती नेहमी अम्लारी धर्म दाखवत असतात. CO2 ची घनता हवेच्या तुलनेत जास्त आहे का कमी? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की CO2 ची घनता जी आहे ती 1.53 पट जास्त आहे हवेच्या तुलनेपेक्षा, आणि म्हणून साधारण 520 किलो पास्कलला याचं द्रवामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की CO2 ची घनता हवेच्या तुलनेपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये कार्बन डायऑक्साइड विषयी जाणून घेतलं, त्याचे भौतिक गुणधर्म बघितले, त्याचप्रमाणे त्याचे काही रासायनिक गुणधर्म सुद्धा बघितले, आणि लिटमस पेपरवर तो कशा प्रकारची टेस्ट देतो याच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनिवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसं की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी किंवा कम्प्युटर, हिंदी या विषयांचा घरबसल्या अभ्यास करू शकता. आपल्याला इथे तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत असतं. आपल्याला काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज तुम्ही आम्हाला विचारू शकता, आम्ही आपल्या शंकांचं निरसन नक्कीच करू. त्याच्यानंतर आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच, आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे पूर्णपणे आकलनावर चालणारी अशी ही एज्युकेशनल सिस्टीम आहे. आपल्याला किती अंडरस्टँडिंग आहे त्याच्यानुसार आपले मार्क्स या परीक्षांमध्ये वाढत असतात. AS विद्यालय हे ऍप तुम्हाला अशा प्रकारे या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी चांगल्या प्रकारे मदत करत असतं. त्याचप्रमाणे कोणताही विषय बेसिकली आपल्याला समजणं गरजेचं आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी AS विद्यालयाचं ऍप नक्की रजिस्टर करा. धन्यवाद.